बस बस झालं डॉल्ब्या, ते लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करा दे. हा बघा बघा सुशीला देवी, आता सत्य बाहेर पडतंय बघा, आता सत्य बाहेर पडतंय म्हणून यांनी लाईव्ह स्टोरी बंद केली. याचाच अर्थ हा, ह्या युवराज आहे आणि हे खोटं बोलताय. सासूबाई, तुम्ही बापूसाहेबांचं ऐकू नका. आम्ही सगळे जे काही सांगतोय ना, त्यातलं अक्षर आणि अक्षर खरं आहे. त्यांनी फक्त माझाच नाही, चौथाच्या पोराचा पण जीव घेण्याचा प्रयत्न केला, ते पण दोनदा. खबरदार खबरदार, साहेबांविरुद्ध एक शब्द जरी काढशील तरी पुन्हा जर तोंड उचकटलंस ना, तर धक्के मारून घराबाहेर काढेन तुला. आई साहेब, आमच्या बायकोला परत हात लावायचा नाही आधी सांगून ठेवतो, नाही तरी ना. तर काय सांग ना, काय करशील, मारशील काय, ठार मारशील का आम्हाला? अरे तुझ्याकडून आता दुसरी अपेक्षा तरी काय राहिलेली आमची? हे बघा आई साहेब, तुम्ही उगाच कांगावं करू नका, कळलं ना? आणि हे मारायचं जीव घ्यायचं आमचं काम नाही, तुमच्या नवऱ्याचं काम आहे. ए वापा, नुसत्या तोंडाच्या वापा दवडतोय. असं तोंड उचकटून बोलायला काय जात आहे तुला? पुरावे कुठं आहे? कुठं आहेत तुझ्याकडे पुरावे? आणि कुठं आहे तुझा तो अण्णा कप्पांना? त्याला म्हणावं, जा ना पोलिसामध्ये आणि दे की सरळ कंप्लेंट. जा सरळ सांगून सांग. काय झालं, काय दात खेळ बसते का सगळ्यांची? बोल ना. सासूबाई, आज माझ्याकडे पुरावे नाहीत, पण मी पुरावे आणेन आणि सिद्ध करून दाखवेन. या नुसत्या पुन्हा बाता बाता नको मारू, कळलं ना? पुरावे आहेत ते आधी आण आणि मग बोल. चला साहेब, काय यांच्या नादाला लागताय तुम्ही? चला पुरावा आहे. समोर आहे तुझ्या, माझ्या पोटात असलेल्या बाळाला मारणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नाही, हा माणूस आहे माझा बाप. माझं बाळ गेलंय ना, ते पिंकीमुळे नाही, या माणसामुळे गेलंय. छबिताई, पुरावा हवाय ना तुला? मी सांगते ना तुला सगळं. छबिताई तुम्ही थांब. पिंकी, मला बोलू दे, आईला सत्य काय ते कळायलाच हवं. माझं जे बाळ गेलं ना, ते या माणसांनी केलेल्या औषधाच्या स्कॅममुळे. या माणसाने औषधांचा घोटाळा घडवून आणला, कशासाठी? तर पैशासाठी. आणि त्या सगळ्या त्यांनी पिंकीला अडकवलं. या सगळ्याला केवळ सरपंच पिंकी ह्या जबाबदार. आणि त्या दिवशी कॅम्प मध्ये फक्त माझ्या बाळाचं नाही, गावातल्या अनेक स्त्रियांच्या बाळांचा बळी गेलाय. हा माणूस ज्याला आम्ही बाप म्हणतो ना, हा अशा अनेक जीवांचा हत्यार आहे, खून आहे हा माणूस.